आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यांच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांचं तीन दिवसीय अखिल भारतीय वार्षिक संमेलन आजपासून गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ सुरू होत आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाला उपस्थित राहतील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज अरुणाचल प्रदेश इथं नऊ हजार पाचशे कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्प आणि पुलांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील या प्रकल्पामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील वाहतूक वेगवान होण्यास तसंच नागरिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांचं राज्यपाल शासन संपल्यानंतर तिथं राष्ट्रपती शासन सुरू करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारसीनंतर काल या निर्णयाशी संबंधित आदेश जारी केला आयुष्मान भारत कार्यक्रमाअंतर्गत दीड लाख आरोग्य केंद्र स्थापित करण्याच्या कामाला वेग देऊन त्याला येत्या दोन हजार बावीस तेवीस सालापर्यंत कार्यान्वित करण्यावर नीती आयोगानं भर दिला आहे या केंद्रांमध्ये असंसर्गजन्य आजार मानसिक आजार अपघात आणि आकस्मिक उपचार इत्यादींची तपासणी आणि उपचार उपलब्ध करण्यात येतील एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या विरोधी दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी सिद्ध काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांच्याविरुद्ध दिल्लीतील एका न्यायालयात आज अन्य एका प्रकरणावर सुनावणी होणार आहे नानावटी आयोगाच्या शिफारसीनंतर सीबीआयनं सज्जन कुमार यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे यात सहकारी बँकांनी दिलेल्या कमी अवधीच्या पीक कर्जाचा तसंच राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांनी दिलेल्या कर्जाचा समावेश आहे असं त्यांनी काल जयपूर इथं सांगितलं आसाम सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन योजनांची घोषणा केली आहे यात आसाम शेतकरी कर्ज अनुदान योजना आसाम शेतकरी व्याज दिलासा योजना आणि आसाम शेतकरी प्रोत्साहन योजनेचा समावेश आहे या योजनांच्या पहिल्या टप्प्यात पाच लाख शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक आणि किमान वीस हजार आदिवासी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक विकास खंडात एकलव्य आदर्श निवासी शाळा उभारण्यात येतील अशी घोषणा आदिवासी विकास मंत्री जोएल ओराम यांनी काल नवी दिल्ली इथं या एकलव्य शाळा नवोदय विद्यालयाच्या समकक्ष असतील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करू शकता